त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही 304 कलम लावलेलं आहे. 304 कलम त्यांनी लावायच्याऐवजी 304 अ लावलेलं आहे. माझ्याकडे या फायरची प्रत आहे. निवडणूक आयुक्त आपल्या मर्जीतला किंवा अशाच पद्धतीनं बेपरवाईनं वागणारा सत्ताधाऱ्यांना मदत करणारा पाहिजे होता का? सत्ताधारी पक्षाकडून विशेषतः भारतीय जनता पार्टीकडून मोठ्या प्रमाणावर होत होत्या. राज्याचे गृहमंत्री एखाद्या कार्यालयात जातात विदाउट शेड्यूल, याचाच अर्थ काहीतरी मोठं काळबेरं त्या ठिकाणी होतं. अशा घटना या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर घडल्या गेलेल्या आहेत. मला असं वाटतं हा जो वेदांत अग्रवाल या गुन्हेगारी प्रवृत्तीचा दिसतो, मोठ्या बापाचा मुलगा असल्यामुळं, मोठे तिथले व्यावसायिक असल्यामुळं ही सगळी मस्ती त्यांच्या डोक्यात गेली दिसते. मला वाटतं पोलीस आणि राज्य सरकारने ही मस्ती अशा प्रकारच्या मुलांची उतरवण्याची आवश्यकता आहे. मी दोन विषयावर आज बोलणार आहे. एकतर परवाचं झालेलं मतदान आणि दुसरं पुण्यातली घडलेली ॲक्सिडेंटची घटना. परवा जे लोकसभेचं मतदान मुंबई आणि मुंबई परिसरात झालं, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं मतदानाची टक्केवारी कमी झाली, मतदान केंद्रावरचा अनागोंदीपणा, सरकारचा या सगळ्या विषयात आणि निवडणूक आयोगाचा सुद्धा निष्काळजीपणा हा अतिशय महत्त्वाचा आहे. टेम्परेचर 40 असताना ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या सोयी सवलती, मग पिण्याच्या पाण्याचं असेल, मंडप असेल, त्याच्यानंतर मोबाईल आतमध्ये घेऊन जाण्याचा मुद्दा असेल, हे सगळे विषय असेल तर सरकारचं कमालीचं दुर्लक्ष या विषयाकडे झालेलं दिसतं. सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या याच्यात खोलवर केलं तर याच्यात निश्चित फार मोठं षडयंत्र आहे ते सुस्पष्ट होत आहे. आपण जर मागे गेलो तर आत्ता जे यश चोक्कलिंगम हे निवडणूक आयुक्त आहे महाराष्ट्राचे, आपल्याला सगळ्यांना आठवत असेल श्रीकांत देशपांडे हे महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त होते, ज्यांची बदली 29 फेब्रुवारी 2024 केली गेली, कारण त्यांची मुदत 30 एप्रिलला संपत होती. जर 29 फेब्रुवारीला त्यांची ऐन निवडणुकीची आचारसंहिता 16 मार्चला लागली आणि त्याच्या आधी श्रीकांत देशपांडेंची बदली झाली, याचा अर्थ निवडणूक आयुक्त आपल्या मर्जीतला किंवा अशाच पद्धतीनं बेपरवाईनं वागणारा सत्ताधाऱ्यांना मदत करणारा पाहिजे होता का? हा याच्यात उद्देश होता का? हा माझा याच्यामधला एक संशयाचा एक प्रश्न आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अनेक ठिकाणी पैसे वाटपाच्या घटना सत्ताधारी पक्षाकडून विशेषतः भारतीय जनता पार्टीकडून मोठ्या प्रमाणावर होत होत्या. मी ज्या भांडूप या भागामध्ये 2 दिवस आधी गेलो होतो, निवडणुकीचा प्रचार संपण्याच्या 1 दिवस आधी, उघड उघड भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातून कोट्यवधी रुपयांचं वाटप, आणि आपल्याला आश्चर्य वाटेल तिथं राज्याचे गृहमंत्री स्वतः भेट द्यायला गेले होते शिवसैनिकांनी त्या ठिकाणी हा पैसे पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर. राज्याचे गृहमंत्री एखाद्या कार्यालयात जातात विदाउट शेड्यूल, याचाच अर्थ काहीतरी मोठं काळबेरं त्या ठिकाणी होतं. अशा घटना या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर घडल्या गेलेल्या आहे. भारतीय जनता पार्टी आणि जे आमच्यातले गेलेले गद्दार लोक आहे यांच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर हा प्रकार केलेला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पत्रकारांना एक बातमी देतो मी की राज्याच्या मुख्य निवडणूक राज्याचे जे मुख्य सचिव आहेत नितीन करीर साहेब यांच्या बोटावर 2 ठिकाणी शाई आहे. एक खरं तर शाई ही डाव्या हाताच्या या बोटावर लावली जात असते, पण त्यांच्या मधल्या बोटावरसुद्धा आहे आणि दुसऱ्या बोटावरसुद्धा आहे. त्यांनी मलबार हिल भागामध्ये मतदान केलं आहे आणि त्यांच्या दोन्ही बोटावर शाई आहे. जर राज्याच्या मुख्य सचिवाच्या 2 बोटावर मतदान केंद्रातले अधिकारी शाई लावतात तर सर्वसामान्य माणसाच्याविषयी ते काय करू शकतात याचा अंदाज आपण करावा. थोडक्यात या विषयातलं सांगण्याचं महत्त्वाचे 2 मुद्दे, श्रीकांत देशपांडेची बदली का झाली होती, याच्यामध्ये काही षडयंत्र आहे का,
आणि दुसरी गोष्ट, पैसे वाटपाच्या एवढ्या तक्रारी होऊनि सत्ताधारी पक्षालाच मदत करण्याची भूमिका पोलिसांनी निवडणूक आयोगाने घेतलेली आहे, मग त्याची चौकशी होण्याची आवश्यकता आहे. दुसरा मुद्दा, जे पुण्यामध्ये जी घटना घडली हिट अँड रनची, याच्यात माझ्या माहितीप्रमाणे माझ्याकडे एफ आय आर उपलब्ध आहे या घटनेचा. आपण आपल्याच चॅनलचे राज्याच्या गृहमंत्री आणि पुण्याच्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचं वक्तव्य तपासावं. त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही 304 कलम लावलेलं आहे. 304 कलम त्यांनी लावायच्याऐवजी 304 अ लावलेलं आहे. माझ्याकडे एफ आय आरची प्रत आहे. त्यांनी 304 लावलेलं नाही तर 304 ए लावलेलं आहे. खरं तर त्यांनी 304 लावायला पाहिजे होतं, परंतु धडधाकट पत्रकारांशी सगळ्या ठिकाणी दोघेही खोटं बोललेले आहे माझी माहिती. त्याच्यानंतर त्यांनी काय एफ आय आर बदलला असेल, दुसरा केला असेल, मला माहीत नाही. पण जो एफ आय आर आहे त्याची माझ्याकडे प्रत आहे, त्याच्यामध्ये 304 अ कलम आहे. तुम्ही जर त्यांचं टी व्हीवरचं सगळ्या ठिकाणचं वक्तव्य जर ऐकलं पोलीस आयुक्तांचं आणि गृहमंत्र्याचं की आम्ही 304 लावलं म्हटलेलं आहे, खोटं वक्तव्य केल्याने 304 वेगळी शिक्षेची तरतूद आहे आणि 304 एला वेगळ्या शिक्षेची तरतूद आहे. मुद्दामहून 304 अ लावलं की काय याचीसुद्धा चौकशी होण्याची आवश्यकता आहे. या सगळ्या विषयात जर डिटेलमध्ये गेलो तर अनेक विभाग याच्यामध्ये दोषी आहे. विदाऊट नंबर प्लेट ही गाडी आहे, त्याच्यानंतर विदाऊट लायसन्स मद्य सेवन केलं गेलेलं आहे, त्यानंतर कल्याणीनगर, कोरेगाव पार्क, खराडी, विमाननगर हे जे भाग आहे या ठिकाणी अशा पद्धतीने अनेक अधिकृत अनेक पब्स आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे तर तिथल्या विद्यार्थ्यांना पबमध्ये जाण्याचं पॅकेज काही ठिकाणी जे बाहेरचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर त्यांना पुण्यामध्ये दिलं जातं. देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणचे विद्यार्थी इथं शिकतात. हा सगळा निवासी भाग आहे, पुण्यातला हायफाय भाग आहे, कल्याणीनगर, कोरेगाव, खराडी या ठिकाणी अशा पद्धतीनं पबचा हैदोस. आणि हे सुस्पष्ट झालेलं आहे की 18 वर्षाच्या आतील तरुणांना मद्यसेवन अलाउड नसताना ऑफिशियली पावती दिलेली आहे, त्याची पैसे भरलेले त्यांनी. म्हणजे याचा अर्थ या पबमध्ये अशा पद्धतीनं अवैधरित्या दारू विक्री मोठ्या प्रमाणावर होती आणि त्यातल्या त्यात ही रेसिडेन्शियल एरियामध्ये. आणखी सगळ्यात महत्त्वाची बात याच्यातल्या काही गोष्टी जर सांगायला गेल्या तर ही गाडी बेंगलोरहून घेतलेली आहे. बेंगलोरहून घेतलेल्यानंतर हिची याला असं म्हणतात CRT म्हणतात, म्हणजे टेम्पररी रजिस्ट्रेशन मार्चमध्ये केलेलं आहे. मार्चमध्ये केलेलं असताना आता 20 मे आलेलं आहे. जी बेंगलोरच्या RTOनी जी CRT परमिशन दिलेली आहे त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं पुण्यामध्ये या अग्रवालनी अशा पद्धतीनं गाडीचं ऑफिशियली टॅक्स भरून रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता होती. यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, 24 नंबर घेतलेला आहे, परंतु याचं ऑफिशियली टॅक्स अजून भरलेलं नाही. याच्यात त्या RTOचा दोष आहे असं मी मुळीच म्हणणार नाही. याच्यात दोष हा ग्राहकाचा आहे. परंतु कशा पद्धतीनं हे सगळं होत असतानाही कशा पद्धतीनं घटना घडल्या ह्या आपल्या समोर येण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जर बघितलं तर गाडी मालक याला पूर्णपणे जबाबदारी आहे. ज्या दोन अनिश अवधी आणि अश्विनी कोस्टाचं याच्यात निधन झालेलं आहे, मला असं वाटतं यांचं निधन होत असताना ज्या पद्धतीनं बेदरकारपणे रात्री 250-250 स्पीडने गाडी चालवली जाते, पोर्शे गाडी, याच्यात नियमानुसार माझ्या मते रजिस्ट्रेशन तर रद्द होईलच या गाडीचं, परंतु जो कोणी अग्रवाल आहे याला 25 वर्षाच्या वयापर्यंत कोणत्याही प्रकारे याच्यानंतर लायसन्स देता येणार नाही. आणि त्याच्या वडिलांचा याच्यात हात असला तर त्यालासुद्धा 3 वर्षाची शिक्षा होऊ शकते. परंतु हे सगळं होऊ शकतं आपण म्हणत असताना सत्ताधारी पक्षाचाच एक आमदार रात्री 2-3 वाजता पोलीस स्टेशनला जाऊन अशा पद्धतीनं पोलिसावर दबाव आणलेला आहे का, हा सुद्धा तपास होण्याची आवश्यकता आहे. या सगळ्या विषयाचा सार असा आहे की ज्या पद्धतीनं सत्ताधारी वागतायत, ज्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचे धिंडोळे काढतात, पुण्याचे पोलीस आयुक्त मोठ्या पद्धतीनं शोबाजी करतात, 4-5 गुंडांना 2 दंडे मारले तर मी मोठा हिरो आहे असं समजतात, परंतु अशा विषयाकडे ते दुर्लक्ष करतात. अशा मोठ्या मोठ्या व्हाईट कॉलर लोकांना पाठीशी घालतात, कारण यांचा अनुभव, मी संभाजीनगरला पोलीस आयुक्त आहे त्यामुळे मला माहिती आहे. हे मोठे मोठे 4-5 गुंडांना 2-4 चांगले दंडे मारतात, स्वतःच्या ऑफिसमध्ये येऊन मारझोड करतात,
असं दाखवता की मोठा गुंडगर्द, पण तो व्हाईट कॉलर लोकांना संरक्षण देण्याची भूमिका ही त्यांची सगळ्याच ठिकाणी, संभाजीनगर असेल, नागपूर असेल आणि आता पुण्यामध्ये सुद्धा या अग्रवालच्या प्रकरणावरून लक्षात येते. आणि म्हणून राज्याचे गृहमंत्री यांनी पोलीस आयुक्तावर तात्काळ कारवाई करावी अशा पद्धतीनं 304A असताना 304 सांगतायत धडधाकट. सगळे तुमच्या चॅनलचेच तुम्ही त्यांचे इंटरव्ह्यू बघा, त्यांचं बाईट बघा. आणि म्हणून अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टीमध्ये सरकारने कारवाई करण्याची आवश्यकता आहे, चौकशी होण्याची आवश्यकता आहे. मतदानाच्या बाबतीत एक विषय एक सांगायचा बाकी आहे की मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य मी काल ऐकलं की मुख्य सचिवांना चौकशी करणे, मुख्य सचिवाचा या विषयाशी काही संबंध नाही. सगळे कलेक्टर, निवडणूक अधिकारी केंद्रीय निवडणूक आयोगाशी कनेक्टेड असतात, सगळं रिपोर्टिंग त्यांना राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला करावा लागतो. मुख्य सचिवाचा या इलेक्शन प्रोसेसशी तसा पाहायला गेलं तर चौकशीचा कोणताही संबंध येत नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुख्य सचिवांनी चौकशी करा, याच्यात संबंधच येत नाही मुख्य सचिव, असं माझं मत आहे. वेगळ्या पद्धतीनं मुख्य सचिव करणार असेल तर वेगळा मुद्दा आहे, परंतु याला सर्वस्वी जबाबदार कलेक्टर हे रिपोर्टिंग मुख्य सचिवाला नव्हे तर राज्य केंद्रीय निवडणूक आयोगाला, लोकसभेच्या निवडणुकीचा करत असतात. म्हणून याची उच्चस्तरीय चौकशी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्फत होण्याची आवश्यकता आहे. श्रीकांत देशपांडेची बदली का झाली होती आणि कशा पद्धतीनं ज्या ज्या भागात मुद्दाम होऊन या सगळ्या भागामध्ये सत्ताधारी पक्षाला एक नुकसान होण्याची भीती म्हणून मतदानाची प्रक्रिया स्लो केली का, याची सुद्धा चौकशी होण्याची आवश्यकता आहे. हे पहा, EVMच्या सुरक्षिततेचे विषय तर आपल्याला बारामतीचं उदाहरण आपल्यासमोर आहे. 45 मिनिटं CCTV बंद होता आणि आता तुम्ही सांगताय तो सुद्धा महत्त्वाचा आहे सुरक्षिततेचा. तुमच्या माहितीस तो सांगतो, जो मागे एक परळीचा व्हिडिओ आलेला आहे, संभाजीनगरचा एक व्हिडिओ आलेला आहे, एकच माणूस 5-5, 10-10 वेळेस मतदान करतो, एक मतदान केंद्रात सुस्पष्टपणे दिसतंय. निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या आशीर्वादानं अनेक ठिकाणी गैरप्रकार झालेले आणि आता EVMसुद्धा सुरक्षित आहे की नाही अशा प्रकारची स्थिती आहे. बारामतीचा EVMचे तिथले CCTV पूर्णपणे 45 मिनिटं बंद होते आणि आता EVMच्या तिथं राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना जायला अलाउड आहे, पण बाकी कोणत्याही सर्वसामान्य नागरिक मला वाटत नाही तिथं जाऊ शकतो. आणि अशा पद्धतीनं कोणी जात असेल आणि अशा पद्धतीने व्हिडिओ शूटिंग करत असेल, हे सुद्धा सुरक्षिततेच्या दृष्टीनं काळजीचं आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मुलाची रॅगिंग वेदांत अगरवाल आणि त्यांच्या मित्रांनी केली होती, या संदर्भात त्यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी एक ट्विट सुद्धा केलं आहे. या संदर्भात कारवाईची मागणी केली होती, मात्र कारवाई झाली नाही. त्यांच्या मुलाला दुसऱ्या शाळेमध्ये टाकावं लागलं अशा प्रकारची घटना घडली, त्यांनी आता इन्क्वायरी सांगितली. मला असं वाटतं आज वेदांत अगरवाल या गुन्हेगारी प्रवृत्तीचा दिसतो. मोठ्या बापाचा मुलगा असल्यामुळं, मोठे तिथले व्यावसायिक असल्यामुळं ही सगळी मस्ती त्यांच्या डोक्यात गेली दिसते. मला वाटतं पोलिसांनी, राज्य सरकारने ही मस्ती अशा प्रकारच्या मुलांची उतरवण्याची आवश्यकता आहे. मला तर वाटतं हे 304A आणि 304 त्याच्यामधलाच प्रकार दिसतो, कारण पोलिसांनी टाकण्याचा प्रयत्न केला असेल, त्याच्यावर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी दबाव आणला असेल आणि त्या दबावाखाली पोलिसांनी काम केलं असावं अशी माझ्या मनात शंका आहे. मला याच्यातलं जास्त माहिती नाही, पण अशा प्रकारचे आरोप असेल तर चौकशी झाली पाहिजे. गजानन कीर्तीकर यांना पक्षातून हकालपट्टी करावी अशा प्रकारे शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला पत्र दिलं आहे. निवडणूक मतदानाच्या दिवशी पक्षविरोधी कारवाई कृत्य केलं असल्याचं वक्तव्य केलं असल्याचं त्यांच्यावरती आरोप करण्यात येतोय. कुठेतरी शिवसेनेमध्ये फूट पाहायला मिळतोय अनिल कीर्तीकर यांना मतदान केल्यामुळे त्यांच्या आईने. शिवसेनेत फूट नाही, शिवसेनाच राहणार नाही त्यांची याच्यानंतर. या निवडणुकीत सगळा त्यांचा सगळ्या ठिकाणी पराभव आहे, त्यामुळे तो त्यांच्या पक्षातला अंतर्गत पक्ष प्रश्न आहे. मुंबईमध्ये नाले सफाई होऊन आता पुन्हा एकदा आशिषेला पाहणी करताना दिसतात, मात्र यावेळेला नाले सफाई ही म्हणावी तितकी झाली नाहीये. मोठ्या प्रमाणात आकडेवारी दाखवले असले तरी नाले सफाई झाले नाही असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे. त्यामुळे आता नक्की ते आरोप कुणावर करणार, त्यावर
हे पण आशिष शेलारांचं दरवर्षीचा हा उपक्रम असतो, अशा पद्धतीनं पाहणी करणं, आरोप करणं. तसं पाहायला गेलं तर आशिष शेलारांना त्यांच्या त्यांच्या मतदारसंघाचं बघावं, बाकी मुंबईचं पाहायचं काही अधिकार नसेल. ते पक्षाचे अध्यक्ष असेल तर पक्षाचं काम करावं लागतं, फार मुंबईची जबाबदारी थोडी त्यांच्यावर आहे. सगळे नाले सफाई हे ते प्रशासन बघेल, प्रशासनाने नागरिकांना त्रास होणार नाही, दरवर्षी चांगल्या पद्धतीने काम करावं, अशा प्रकारचं सूचना निश्चित प्रशासनाला आम्ही करू. त्यांच्याकडे एक ट्विट झाले काल, जी घटना घडली त्या घटनेवर राहुल गांधींनी ट्विट केले. त्यांचं असं म्हणणं आहे की राहुल गांधी या ठिकाणी राजकारण करतात पुण्याच्या घटनेवर. अच्छा, तुम्ही फार समाजकारण करतात प्रत्येक विषयात, म्हणून राहुल गांधी राजकारण करू नये अशा प्रकारचा विषय का? जर पोलीस चुकले तर त्यांना चुकलं असं का म्हणू नये? म्हटलंच पाहिजे. देशपातळीवर असा विषय गेला तर चांगलं आहे, अशा विषयाची चर्चा होते, त्यातून मार्ग निघतो, त्याच्यावरून सुस्पष्टपणे कारवाईची भूमिका घेतली जाते. कारण केंद्राने सुद्धा अशा पद्धतीने आता कायद्यामध्ये अनेक बदल केलेले, 2019 पासून अनेक या सगळ्या बदल केलेले, त्याची अंमलबजावणी सुद्धा वेगानं होण्याची आवश्यकता आहे. पाण्याची टंचाई राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भासायला लागली आहे. मराठवाड्यातील शेतकरी सुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे एकूणच, आणि बियाणे सुद्धा महाग झाले. ज्या पद्धतीने तुम्ही काही बाजू मांडून धरणार आहात का, बियाण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांची भेट घेणार का, काय नक्की तुमच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल? हे पहा, आता राज्यामध्ये जवळपास 3455 टँकर चालू आहेत शासकीय, आणि राज्यामध्ये 23 जिल्ह्यापैकी 2779 गावे व 7148 वाड्यामध्ये शासकीय, 95 खाजगी, 3360 असे एकूण 3455 टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. आता मराठवाड्यात तर 1178 गावं आणि 453 वाड्यामध्ये पाण्याची टंचाई आहे. तिथंसुद्धा जवळपास 1728 टँकर आत्ताच्या घडीला चालू आहे. मला असं वाटतं या स्थितीकडं एक बारकाईनं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सरकार आता निवडणुकीत गुंतलेलं आहे, निवडणुका झाल्या, परंतु पाण्याची टंचाई ही, विशेषतः पिण्याच्या पाण्याची टंचाई, हा एक मुद्दा आहे. आणि कित्येक ठिकाणी कापूस, विशेषतः कॉटन चे बियाणे डंप करून ठेवले गेलेले, शेतकऱ्यांना भाव वाढवण्यासाठी कंपन्यांनी मुद्दाम होऊन कापसाचं बियाणं अजून विक्रीला काढलेलं नाही. सगळ्या प्रकारे कुठं किती आवंटन करायचं हे सगळं ठरलेलं असतानाही अजूनही शेतकऱ्यांना बी बियाणं दिलं जात नाही, व्यापाऱ्यांपर्यंत हे बी बियाणं पोहोचलेलं नाही. आणि म्हणून याच्याविषयी निश्चित आता 1-2 दिवसात शिवसेनेच्या वतीनं असेल, शेतकऱ्यांच्या वतीनं भूमिका, आम्हाला फोन येत आहेत, पत्र येत आहेत, निश्चित येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये सरकारशी बोलून याच्याविषयी मार्ग काढला जाईल. मी बोललो ना, पळळीला ज्या पद्धतीनं पळळीचं एक सगळ्या गोष्टी समोर आल्या, मी पूर्ण बीड जिल्ह्याला नाही बोलणार, पण काही ठिकाणी निश्चित अशा पद्धतीनं जर झालेलं असेल तर त्याची चौकशी व्हावी.